मोठेच पाऊल उचलले म्हणावयाचे रमाबाईंनी. होय. पुढे काय लिहिले आहे? यमुनेच्या या साऱ्या वागण्यातून एक जाणवले की आपल्या विचारांचा तिच्यावर मोठाच पगडा आहे आणि ते विचार अंमलात आणण्याचे तिने मनोमन ठरविले आहे. परंतु तिच्यात पोरवयाचा फाजील उत्साह आहे. असे विचार प्रत्यक्षात आणताना संकटांचे केवढे डोंगर उभे राहतात आणि स्वतःबरोबर इतरांनाही कशा झळा लागतात याची तीच कल्पना नाही. शिवाय आपले म्हणणे इतरांनी ऐकले नाही तर तीच रागही येतो. वय आणि परिपक्वता यांच्या अभावामुळे असे होत असेल. या बाबतीत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ती स्वतःच्या मतांपासून दूर जात नाहीये. असे जाणवल्यामुळे केशवा कर्वी आपणास पत्र लिहावे असे ठरविले. आपण सुज्ञ आहात. तिचे मन न दुखावता आपण तीस शहाणपणाच्या गोष्टी सांगाल याची खात्री आहे. उभयतास अनेक उत्तम आशीर्वाद कळावे. सौभाग्यवती उमा भ्रतार अण्णासाहेब कुर्लेकर. तुम्हें केवल हर्ता असी, तुम्हें केवल धरता असी, तुम्हें सर्व खलिद ब्रह्म असी, तुम्हें साक्षात आत्मा असी, नित्य अमृतमजमी सत्यमजमी. अरे वा, आज अगदी वेळेवर नैवेद्याला. असे काही नाही, आपल्या घरात वेळेवरच होतो नेहमी नैवेद्य. असायचा. भाऊसाहेब गेले, तूही नाशकात गेलीस. माई सारे काही करायच्या पण त्यात पूर्वीचा साजरेपणा नव्हता. आम्ही आमच्या परीने आमचा उदासपणा घडवायचा प्रयत्न करत असतो पण आता चार दिवस तू इथे राहिलीस, घरात चैतन्य आले. माधवही आता आजारातून बरा झाला म्हणावयासारखंच नाही. बरे, आज एकटीने स्वयंपाक केलास आणि तोही अगदी वेळेवर. वेळेवर झाला इतकेच? हा नाही, असं कसे शाबासकी द्यायलाच हवी. तू एकटीने केलायस? नाही, अगदीच एकटीने असं काही नाही. म्हणजे सोमण काकू आणि पांडू काका सुद्धा होते ना मदतीला. ते सगळे उपर कामासाठी, मुख्य तूच. बर, कसा झालाय? आता तुम्ही नैवेद्य दाखवून पंक्तीला बसाल तेव्हाच कळेल कसा झालाय तो, तुम्हालाही आणि मलाही. स्वयंपाक झालाय. रमाबाई नैवेद्य घेऊन गेल्यात. पुरुषांची पंगत बसायची तेव्हा तुम्ही पण पुढे चला वाढायला. का नाही आता का गरज पडली आमची? सगळे स्वतःच कर म्हणो. अहो आता तोंड काय बघताय? वहिनी काय म्हणाल्या कळले ना? मग जा, तुमच्या राणी सरकारांना निरोप द्या. हा थांबा सोमण काकू, मी येते तुमच्या सोबत. गो बाई गेली पाघळली. मी म्हणते नको तेव्हा हिचे प्रेम असे उतू जाते. काय गरज आहे जायची? नाही तर काय? नाही पण काही म्हणो ताई, शेवटी आपण दोघीच परक्या हो. माझे काय, वेळच पडली ना तर मी निघून जाईन सांगलीस. तुझे गो काय ताई? नाही काय, तो म्हणे विधवांसाठी आश्रम काढलाय ना. बाई बाई, त्याच्यात रवानगी करायची हो तुझी. सांभाळ हो ताई, सांभाळ. काका, या पत्राबद्दल आपले काय मत आहे? आम्ही माधवराव आपल्या विहीणबाईंच्या सुज्ञ विचारांस दाद द्यावयास हवी. म्हणजे रमाबाई आपणास सर्व कहाणी कथन करणारच हे ठाऊक असूनही
वस्तुस्थिती आपल्या दृष्टिकोनातून कथन करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा महत्त्वाचा आहे. माधवराव, आपण रमाबाईस शिक्षण देण्याचा जो ध्यास धरला आहे तो हेतू सफल होण्याच्या मार्गातले हे पहिले पाऊल पडले म्हणावायचं. परंतु माधवराव, आता आपली जबाबदारी मात्र वाढलेली आहे. जो हिरा आपणास गवसला आहे त्यास पैलू पाडण्याचे ही काम आता आपलेच आहे. अरे पण काका, मला वाटते माझा निर्णय योग्यच आहे. तुम्ही नका या सगळ्याचा विचार करत बसू. तुम्ही जा, आराम करा बरे. हे सारे कशासाठी दादा? आधीच मी सभाषण असून सभाषण म्हणून राहते याच खूप मोठं दडपण आहे मनावर. ते अगं, तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना पाठीशी. आधीच तुझ्या नवऱ्याने तूच नांदविले नाही, हुंडा नाही म्हणून परत पाठविले. नुसते लग्नाचे विधी झाले विधी, संसार झालाच नाही. फक्त तेवढ्यासाठी केशववपन करायचे? नाही, मुळीच नाही. मुक्ते अगं, मी पाठीशी उभा राहिलो म्हणून पाहिलेस? तुझे सुख चालत आले तुझ्या पाशी. अगं, मोरोपंतांनी स्वतःहून मागणी घातली आहे तूस. त्यांच्याशी लग्न झाले तर सुखी होशील, सुखी. माधवराव नवमतवादी आहेत, ते नक्कीच या लग्नाच्या पाठीशी उभे राहतील. आणि ते पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणीही तुमच्या विवाहावर बोट ठेवणार नाही. आता तू उगाच पाप पुण्याचा विषय काढून माझ्याशी वाद घालत बसू नकोस. मी सांगतो तसे वागण्यातच हित आहे तुझे. हे लग्न करायचेच. उदरवरण ओहे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. आता बघा, बाळंभटजी संतापतात की नाही ते. मी सांगते नक्की बिघडलेला असणार स्वयंपाक. अगो, दोन महिन्यात का सुग्रहण होणार आहे ही? इथे असताना हाताखालच्या कामाखेरीज काही जमायचं नाही हो. हेच नाही, आज एकाकी सगळा स्वयंपाक अंगावर घेतलाय. काय जमणार आहे ते कळेलच आता. मी सांगते नक्की फजिती होणार आहे. माधव मोठ्या आजारातून बरा झाला म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आता. हो ना, म्हणून तर नैवेद्यासाठी एवढा पंचपक्वान्नांचा घाट घातला आज. तुमचे बोलून झाले असेल तर मग आपण घेऊया ना. हो हो, का नाही. वा, ही डाळिंब्यांची उसळ अगदी सुरेख झालेली आहे. आणि ही मुळा मूग डाळीची दह्यातली कोशिंबीर उत्तम, फार आवडली आपल्याला. अगबाई, जमले हो, जमले शेवटी पोरीस. ताई काकूंच्या सुग्रणपणाचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. अगदी अन्नपूर्णेचा वरद हस्तय त्यास. बाबा, ते तर खरेच. ताई काकूंच्या पदार्थाची चव एकदा घेतली की कायम जिभेवर राहते. पण बाबा, आजचा स्वयंपाक ताई काकूंनी नाही केला. म्हणजे मग कोणी केला? रमेने केलाय.
काय सांगताय काय? वाह, अगदी सुरेख रमाबाईंनी. बाबा, रमेने आपला शब्द खरा केला. रमा, रुपयापैकी 16 आणे तुला. उत्तम स्वयंपाक झालाय आता. हो, पण ह्या साऱ्याचं श्रेय काही माझं एकटीचं नाही. म्हणजे ताईसा सुबाई, माई, सुभद्रा काकू, दुर्गा वंसा ह्यांचे आहे सगळे. त्यांच्याकडूनच तर शिकले ना मी. बाबा, असा विनय हवा. विद्या विनयेन शोभते. रमे, डॉक्टर, माधवाच्या प्रकृतीविषयी आता काही चिंता नाही राहिली. काय होय होय, अगदी निश्चिंत असा. अशक्तपणा हळूहळू भरून येईलच. मात्र माझ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा म्हणजे सर. डॉक्टर आम्हा साऱ्यांच्या मनात आयुष्यभर आपल्याबद्दल कृतज्ञताच राहील. नका बोलू. येऊ मी. बाळंबडजी, बाळंबडजी, काय झाले? नाही म्हणजे घे माधवा, कसे वाटते आहे आता? थकवा फार जाणवतो आहे ताई काकू. बरोबर, थकवा हा जाणवणारच. खरं सांगू माधवा, परमेश्वराची कृपा झाली हो आमच्यावर. म्हणून इतक्या मोठ्या दुखण्यातून सुखरूप बाहेर आला. आणि आता राहिली थकव्याची गोष्ट, तर ती दूर करण्यासाठी आम्ही आहोतच इथे. हे डाळीचे उन्हून पाणी घे घोट घोट. पर लवकर बरे व्हावे लागेलच. बरीच कामे अडून आहेत. माधवा, आता कामाचे काहीही सांगू नकोस मला. नसत्या उठा ठेवी करायच्या त्या, आणि तब्येतीकडे असे दुर्लक्ष करायचे. म्हणून झाले हो हे सगळे. माधवा, अरे आमच्या जीवाला केवढा घोर लावला होतास रे तू. अरे हसतोयस काय? हसू नकोस. आमचे हसू पळवून लावले होतेस हो. बरे, आजचा सगळा स्वयंपाक रमाने केला होता, ठाऊक आहे ना तूस? होय ताई काकू, सकाळी म्हणत होत्या खरे, पण खरेच त्यांनीच केला सारा स्वयंपाक. हो केला, पण आम्हाला सगळ्यांना स्वयंपाक घरातून बाहेर काढून ते नाही हो पटले आम्हाला. ताई काकू, आधी रमाबाईंना स्वयंपाक येत नाही अशी तुमची तक्रार होती. त्या कशातही आवड दाखवत नाही, पण आता सारे काही स्वतःहून करत आहेत म्हटल्यावर सुद्धा. माधवा, रमेश स्वयंपाक येतोय हे अगदी उत्तमच आहे हो. पण माधवा, स्वयंपाक करणे वेगळे आणि स्वयंपाक घराचा ताबा घेणे वेगळे. तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून काही बोलत नव्हते हो, पण आता राहत नाही म्हणून सांगते. माधवा, आम्ही या अशा बोडक्या, आमच्या आयुष्याला कसला आलाय रे अर्थ? आहेत त्या गोष्टीतून परमार्थ साधायचा. सणासुदीच्या दिवशी आमची जागा म्हणजे अडगळीच्या कोपऱ्यात. मग अशा वेळी स्वयंपाकघराची मालकीच आम्हाला खूप काही देऊन जाते. आयुष्य जे काही झिजवायचे असेल ना, तेच. तुझी आई गोपिकाबाई गेल्यानंतर स्वयंपाकघराची सगळी जबाबदारी माझ्याकडे आली होती. सगळे अगदी व्यवस्थित चालले होते. पण तोच माई लग्न करून या घरात आली. घरातली ती मोठी सवाष्ण सून म्हटल्यावर सगळी मालकी तिच्याच कडे गेली, आणि अजूनही तिच्याच कडे होती. भाऊसाहेब गेले म्हटल्यावर तिनेही लक्ष काढून घेतले. पण आजच्या रमाच्या वागण्याने मात्र मनाला फार लागले.
फार कडू आहे. असे करून कसे चालेल, घ्या पाहू. औषध कडूच असते आणि ते घ्यावेच लागते. नको नको पहा, नाही तर ताई काकूंना बोलवावे लागेल. आज स्वयंपाकाची फार मोठी परीक्षा दिली तुम्ही असे कानावर आले. हो, एकटीनेच केला सारा स्वयंपाक. हो. स्वतः. घरातील साऱ्या वडीलधाऱ्या बायका मला काही येत नाही असे म्हणायच्या. ते खरेच होते. इथे नाशिकला फजिती झाल्यावर शिकले मी आणि आज इथे जबाबदारीने सारा यथायोग्य स्वयंपाक केला. पण चूक उमजली म्हणून शिकले, नाहीतर आयुष्यभर तशीच राहिले असते. मला खरेच फार आनंद झाला आहे. होय रमाबाई, माणसास अशा प्रकारे आत्मपरीक्षणाची नितांत गरज असते. आपण स्वतःच्या मनाशी खरे बोलू शकलो, अहंकार बाजूला ठेवून तटस्थपणे स्वतःकडे पाहू शकलो, तरच आपली प्रगती होऊ शकते. नवे काही शिकू शकतो आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. रमाबाई, तुम्ही माहेरी गेला होतात तेव्हा काय घटना घडल्या ते सासूबाईंनी पत्राद्वारे आम्हास कळविले आहे. काय? होय, केशवा करवी पत्र लिहून घेऊन त्यांनी आबाच्या हाती दिले होते. पण त्यांनी मुद्दामच तुम्हाला सांगितले नाही, कारण त्यांनी जो काही वृत्तांत दिला आहे त्यावरून असे दिसते स्त्रियांमध्ये शिक्षण विषयक जागृती निर्माण करते वेळी तुम्ही काहीशा अभिनिवेशाच्या आहारी गेला होतात आणि हट्टीपणाने वागत होतात. अहो, पण तेथे माबाई, आताच स्वतःच्या वागण्याचे समर्थन करू नका. काय काय घडले याचे शांतपणे स्वतःच्या मनाशी अवलोकन करा, मग सावकाशीने आपण या विषयावर बोलू. तूर्तास एवढे ध्यानी घ्या की तुमच्या आईंनी तुमच्याविषयी तक्रार केलेली नाही. बरे, परंतु तुम्ही तुमच्या परीने या संदर्भात ठोस पाऊल उचलण्याचा जो काही प्रयत्न केला त्यामुळे आम्हास अतिशय आनंद झाला आहे. पण प्रयत्न फसला माझा. प्रयत्न केलास हे महत्वाचे आहे.